माझ्या प्रिय मित्रांनो, आपण आत्तापर्यंत कोरोना व्हायरसबद्दल सोशल मीडियावर लाखो पोस्ट पाहिले असतील. कोरोना व्हायरस हा ज्या गतीने वाढत आहे त्या गतीने आपल्याकडे त्याची पूर्ण माहिती येत नाही आहे. चायनाने, इटलीने वगैरे देशांनी याच्याविरुद्ध जे काम केलं आहे त्या कामामध्ये त्यांना यश कितपत मिळालं हा प्रश्न नसून, हा कोरोना व्हायरस कसा काम करतो आणि काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. सध्या आपण तोंडाला मास्क लावतो आहे, काही लोक हँडग्लोव्ज वापरत आहेत, सॅनिटायझर वापरत आहेत, हे सेकंड स्टेजपर्यंत ठीक आहे कारण सेकंड स्टेजपर्यंत त्याची संख्याही नियंत्रित आहे, रोगीसुद्धा नियंत्रित आहेत. परंतु सेकंड स्टेजनंतर आपण जर तिसऱ्या स्टेजमध्ये गेलो तर कम्युनिटी व्हायरलमध्ये जर गेलो आपण तर त्यामध्ये व्हायरस हा जास्त प्रमाणात असेल, ॲक्टिवेट जास्त होईल, त्यावेळेस हे तोंडाला लावायचं फडकं किंवा सॅनिटायझर काम करणार नाही. म्हणून या रोगाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती होणे फार गरजेचं आहे. कोरोना व्हायरस, व्हायरस हा व्हायरस म्हणजे आणि बॅक्टेरिया यातील फरक असा की बॅक्टेरिया हा सजीव असतो आणि हा कोरोना व्हायरस जो आहे तो निर्जीव आहे, त्याच्यामध्ये जीव नाही आहे. तो स्वतः काही हालचाल करू शकत नाही आणि स्वतः ॲक्टिवेट होत नाही. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. उलट बॅक्टेरियासुद्धा असंच करतात परंतु त्याच्यामध्ये जीव असतो, स्वतःमध्ये ॲक्शन्स असते. त्या मानानं करोना हा निर्जीव आहे आणि हा एक DNA प्रोटीन आहे. जर आपण त्याचं जर चित्र पाहिलं असेल आत्तापर्यंत तर समजा आपण तेच गृहीत धरू जे आपण आत्तापर्यंत चित्र पाहिलं की हा कोरोना असा असतो. तर त्या कोरोना व्हायरसच्या आतमधला जो भाग आहे तो एक DNA प्रोटीन आहे आणि हा ॲक्टिवेट होतो माणसाच्या शरीरात गेल्यावर. परंतु त्याच्या बाहेरील आवरण जे आहे, वरचं जे आवरण आहे ते फॅटी ॲसिड आहे आणि हे फॅटी ॲसिडचं आवरण त्या आतल्या DNAला संरक्षण देत असतं. तर हा सजीव नाही आहे, त्यामुळे अँटीबायोटिक वगैरे मारून याला मारू शकत नाही. हा जिवंतच नाही आहे ना, तर याला मारणार कसं? हा याच्यामध्ये जर जीव असेल तर तो मरेल. तर हा या बॅक्टेरियामध्ये, या व्हायरसमध्ये जीवच नाही आहे, तर म्हणून मारायचा प्रश्नच येत नाही ना. तर त्याला डिॲक्टिवेट करावे लागेल. तर हा डिॲक्टिवेट कसा होतो की त्याच्या बाहेरील जे आवरण आहे, जे फॅटी ॲसिड आहे, त्या फॅटी ॲसिडला तोडावं लागेल. आणि हा फॅटी ॲसिड कशा कशामुळे तुटतो? अतिउष्णतेमुळे तुटतो आणि लिक्विड सोपमुळे, साबणामुळे तुटतो. जर साबण लावलं याला, म्हणजे याच्यावर जर साबण लागलं गेलं तर तो जो फॅटी ॲसिडचं जो त्याला आवरण आहे ते आवरण तुटून जातं आणि हे आवरण तुटल्यावर त्या आतमधला DNA ॲटोमॅटिक मरून जातो. परंतु जोपर्यंत वरचं जे फॅटी ॲसिडचं कवर आहे तो मरत नाही तोपर्यंत तो 72 तास जिवंत राहतो, ॲक्टिवेट असतो, जिवंत राहतो, सॉरी, म्हणजे तो ॲक्टिवेट असतो, 72 तास ॲक्टिवेट असतो. 72 तासानंतर ते फॅटी ॲसिडचं कवर ॲटोमॅटिक निघून जातं, वितळतं म्हणा किंवा निघून जातं म्हणा किंवा तो अशक्त होतो आणि DNA मरून जातो. तर हा जो प्रोटीन DNA आहे, प्रोटीन व्हायरस आहे, हा प्रोटीन व्हायरस थांबवणे गरजेचं आहे. तर फक्त काही मेटल्स आहेत, कॉपर म्हणा, सिल्वर म्हणा, याच्यावरच तो काही तास जिवंत असतो, नाहीतर कपड्यावर, प्लास्टिकवर, काचेवर 72 तास तो जिवंत असतो. आणि त्याचं वजन जास्त आहे, 400 मायक्रॉनचं त्याचं डेन्सिटी आहे, त्यामुळं तो उडू शकत नाही, स्वतः हवेत जाऊ शकत नाही आणि काही चुकीच्या पोस्ट आले की तो माशामुळं होईल, मच्छर त्याला घेऊन जाईल, नाही होऊ शकत. तर हा जेव्हा आपल्या तोंडात जातो, जेव्हा म्हणजे तो तोंडाद्वारे, नाकाद्वारे आणि कानाद्वारे शरीरात प्रवेश करतो, तर तो शरीरात कसा प्रवेश करणार? ॲक्टिवेट जो पर्सन आहे त्याच्याकडून जर आपल्याला ट्रान्सफर झाला आपल्या हातावर किंवा त्याच्या शिंकण्यामुळे किंवा त्यांनी शिंकताना त्यांनी असा हात लावला
आणि नंतर काचेवर हात ठेवला किंवा काय कोणते हँडल धरला काही केलं तर तेथे तो 72 तास ॲक्टिवेट असतो. आपला हात तेथे लागला तो आपल्या हातावर ट्रान्सफर होतो, मग आपण तोंडाला हात लावला की आपल्या शरीरात जातो. मग आपल्या शरीरात गेल्यानंतर टॉन्सेल एरियामध्ये तो तेथे थांबतो. टॉन्सेल एरियामध्ये तो काही वेळ म्हणा काही दिवस म्हणा, पूर्ण माहिती याची अजून मिळाली नाही, तेथे तो थांबतो. आणि तेथे थांबल्यानंतर मग तो आपल्या फुफ्फुसामध्ये ट्रान्सफर होतो. तर ज्यावेळेस तो फुफ्फुसात ट्रान्सफर होतो तर त्यावेळेस तो पेशीमध्ये जाऊन धडकतो आणि पेशीमध्ये जाऊन धडकल्यानंतर ते फॅटी ॲसिड जे आहे ते आवरण निघून जातो. तो DNA त्या प्रोटीन जो आहे तो त्या पेशीमध्ये इन्वॉल्व्ह होतो, तेथे त्याची वाढ होते आणि माणसाच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. परंतु एक प्रिकॉशन असा आहे की ज्यावेळेस तो आपल्या ट्रॉन्सेल्समध्ये गळ्यामध्ये अडकतो थांबतो तेथे, तर तो स्वतः चालू शकत नाही ना, तो स्वतः ॲक्टिवेट होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचं आवरण निघत नाही तोपर्यंत तो तेथेच राहतो. म्हणून अशा वेळी जास्तीत जास्त प्रिकॉशन मी सोप्या पद्धतीने हे सांगतो आहे की दर 2 तासाला 3 तासाला गरम चहा गरम पाणी घेणे हे त्या इन्फेक्टेड झालेल्या शरीराला त्वरित डिॲक्टिवेट करण्यासाठी कामाला येऊ शकतं. की जसं त्याचं ते गरम पाण्यामुळं गरम चहामुळं ब्लॅक टी जो म्हणतो आपण ते ब्लॅक टी करा, ब्लॅक टीमध्ये लवंग घाला आणि दालचिनी घाला, या दोनच गोष्टी घाला, लवंग आणि दालचिनी या दोन गोष्टी घाला आणि एक आधानच ठेवून द्या घरात ब्लॅक टीचं आणि दर 2 तासाला 1-1 कप चालून द्या. तुम्ही घरात राहा, सगळ्यात सेफ जागा ही घर आहे. आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जाऊ नये ही आपण अपेक्षा करूया. परंतु जे सध्या भारतामध्ये जे वातावरण आहे आणि लोकांना जो आडमुठेपणा जो लोकांनी धरला आहे त्यानुसार तर आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. तरी पण आपण ही कल्पना करूया, आय एम पॉझिटिव्ह पर्सन, आपण ही कल्पना करूया की आपण तिसऱ्या स्टेजमध्ये जाणार नाही. जर गेलो तर हे मास्क, हे फडकं, हे सॅनिटायझर काहीही कामाला येणार नाही. म्हणून प्रिकॉशन घ्या. घर तुमच्यासाठी सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, घर सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये तुम्ही फार सुरक्षित आहात. अनोळखी व्यक्तीला येऊ देऊ नका, तुम्ही अनोळखी व्यक्तीकडे जाऊ नका. शेजारी पाजाऱ्यांचा धर्म सध्या काही दिवस बंद ठेवा. काही मदत करायची असेल कुणाला तर एकदाच मदत करून टाका, परत परत रोज रोजचं येणं जाणं ठेवू नका. इन्फेक्टेड पर्सनकडे जाऊ नका. दुधाबद्दल थोडीशी प्रिकॉशन घ्या, दुधाचे पॅकेट वगैरे आणताना या गोष्टीकडं लक्ष द्या. बाकीच्या गरजा ज्या आहेत त्या एकदाच जा बाजारात आणि एका महिन्याचं पूर्ण राशनच भरून टाका. काही गरज नाही आहे तुम्हाला रोज भाजीपाले तसे खात नाही आणि आताच तुम्हाला रोत आला आहे की भाजीपालाच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, वरण भात खा ना बाबा. पण स्वतःच्या जीवाला वाचवा, स्वतःच्या आयुष्याला वाचवा आणि या कोरोना व्हायरसपासून स्वतः संरक्षण कसं करता येईल आणि आपल्यामुळे दुसऱ्याचं संरक्षण कसं होईल याकडे लक्ष द्या. तर गरम चहा गरम पाणी हे नियमित दर 2 तासांनी सोपी आयडिया आहे. दर 2 हे पा माझ्या हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा ती व्यवस्था करून ठेवली आहे. दर 2 तासांनी आम्ही इलेक्ट्रिक किटली आहे, दर 2 तासांनी आम्ही चहा करतो. चहा ठेवलेली असते त्याच्यामध्ये, 2 तासांनी फक्त बटन ऑन करतो, उकळली जाते आणि पीत जातो. सोपं सरळ उपाय आहे. आपल्याकडं वैद्यकीय सुविधा फार फार अल्पसंख्यामध्ये आहे, फार लहान आहे, फार कमी आहे. माझ्या मते 85,000 लोकांमध्ये आपल्याकडे एक व्हेंटिलेटर आहे. व्हेंटिलेटरवर जाऊन झोपण्यापेक्षा घरी गपचूप झोपा. आपण मला वेळ दिलात, माझं ऐकलं, त्याबद्दल आभार. आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, समाज जागृत करा. थँक्यू.